गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रीय महामार्ग 361 वर खड्डेच खड्डे पडले आहेत. लातूर ते नांदेड हा महामार्ग नव्हे तर खड्डेमय रस्ता बनला आहे. यामुळे हजारो या महामार्गावर ये जा करणाऱ्या वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. छोटे वाहन अन कार मोटारसायकल यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अनेक छोटे मोठे अपघात या महामार्गावर पाहायला मिळते. यासह वाहनधारकांची मोठी नुकसान या खड्ड्यामुळे होत आहे. याचीच दखल घेत वाहन चालकांची संघटना जय संघर्ष वाहन चालक मालक संघटना शाखा लोहा च्या वतीने शहरातील ड्रायव्हर वाहन चालकांनी वर्गणी जमा करून लोहा शहरातील मुख्य भागातील हा रस्ता JCB सहाय्याने दुरुस्ती करण्याचे कामाला सुरुवात केली आहे. या भागातील लोकप्रिय खासदार आमदार याच रस्त्यावरून ये जा करत असतात. रस्त्याची अवस्था पाहून सुद्धा याकडे त्यांचे दुर्लक्ष आहे. संबंधित विभाग पण याकडे लक्ष देत नाही. ह्या महामार्गावरील खड्ड्यासाठी रस्त्यासाठी अनेक पक्षांनी राजकीय नेत्यांनी सामाजिक संघटनांनी अनेक विविध आंदोलने केलेली आहेत. परंतु संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. अखेर याच रस्त्यावर ये जा करणाऱ्या वाहनधारकांना वाहन चालकांनी वर्गणी जमा करून हा रस्ता दुरुस्ती करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. ड्रायव्हर वाहन चालकांची जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेचे लोहा तालुका अध्यक्ष माधव पाटील पवार, अनंत लुंगारे, गणेश पवार, संजय गाडेकर, जगन किरवले, किशन शेट्टे, दस्तगीर शेख, विलास कराळे, बाळू माने, रामदास कदम यासह जय संघर्ष संघटनेचे पदाधिकारी सदस्य यांनी वर्गणी जमा करून या लोहा शहरातील मुख्य भागातील रस्ता JCB सहाय्याने दुरुस्ती करण्याचे कामाला सुरुवात केली आहे. याप्रसंगी जनतेचे मत .com बोलताना संघटनेचे तालुका अध्यक्ष माधव पाटील पवार. मी माधव पाटील पवार, वाहन चालक मालक संघटना. या ठिकाणी आम्ही सर्व वाहन चालक गाड्या चालवित असताना या नांदेड लातूर 361 हायवे नंबरवर या रोडची परिस्थिती बघून आज आम्हाला खूप या ठिकाणी त्रास होत होता. आणि यासाठी बऱ्याचशा संघटनांनी, पक्षांनी, इतर राजकीय नेत्यांनी एकमेकाची कुरघोडी करूनसुद्धा या प्रशासनाला जाग आला नाही. यासाठी आम्ही काहीतरी एक विचार करून होणारा याच्यातून त्रास पुरसा आम्हालाही बरं होईल या उद्देशानं आम्ही स्वतःच्या खिशातले पैसे सारून आज या गोवा शहरामध्ये खड्ड्या बुजवण्याचं काम केलेलं आहे. आणि या ठिकाणी बरेच निवेदन दिले राजकीय पक्षाने एकमेकावर, टीका चिटण्या केल्या आणि फक्त खड्डे बुजवण्यापुरते फोटो टाकल्या आणि बातम्या प्रसिद्धी केल्या. याच्या पलीकड कुठंही या लोह्यामध्ये कोणीही काम केलं नाही. फक्त हे जे काम केलं ते आज या ठिकाणी जे संघर्ष वाहन चालक मालक संघटना तालुका अध्यक्ष अंगद पाटील पवार, लुंगारे गणेश पाटील पवार, संजय गाडेकर, दस्तगीरबाई, बरेचसे आमचे सहकारी मित्र या ठिकाणी एका विचारानं एकत्र येऊन हे खड्डे बुजवण्याचं काम केलेलं आहे. वाहन चालक संघटना अध्यक्ष लोहा, मला भरपूर त्रास होत होता खड्ड्याचा. म्हणून हे खड्डे बुजून बा सवर लेवल तरी करून घ्यावं. बाहेर गाऊन ड्रायव्हरचे फोन येत होते, पाटील तुमच्या इथं असा कसा रस्ता हो काय नाही. म्हणून मी असं आम्ही सगळ्यांनी आज ठाम विचार केला, खिशातले सौ खिशातले पैसे खर्च करून ते खड्डे तेडे लेवल तेवढे करून घ्यावे असे वाटले. म्हणून आम्ही तुम्ही मतदार कुठले आहेत, तुमचं मतदान कुठं आहे? मतदान पानभुसी लोहा मतदारसंघामध्ये येतं ना? लोहा कंधार. तुम्ही मतदान केलं, तुम्ही काय आशेनं केलं होतं बा, या कोणाला केलं तुम्हाला मतदान यावेळेस? तुम्ही तुम्हाला असं वाटतं का बा साहेबांनी मत रोड करावं असं काही मग झालं नाही? वाटतंय तसं सगळं पूर्ण काय वाटतंय. परंतु कसं आहे त्याच्या डोक्यामध्ये इतकं आहे की आपण आम्हाला तर काय माहित आहे त्याच्याविषयी. आम्ही त्या राजकारणाविषयी म्हणून केलंच नाही काही. आम्हाला त्रास होता. हा, आम्हाला आमच्या बाहेर गावून ड्रायव्हरचा फोन येत होता. तुमच्या गावात रस्ता असा कसा? म्हणून ते खड्ड्याला इथं तेवढे खड्डे जास्त पडले होते. पुन्हा आम्ही लेवल करून घ्या.
सगळा गड्यात पडून पण काय त्रास होता तुम्हाला म्हणजे आज तुम्ही तुम्ही ड्रायव्हर आहात वैयक्तिक ड्रायव्हर माणसांना आम्ही हे करायचं काम होतं केलं बाकीचा विषय काही नाही भाऊ।